कासल हुरड्याची चव घेण्यासाठी प्रसिद्ध असलेलं सोलापुरातील रत्नाई शिवार येत्या 21 नोव्हेंबर पासून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे. याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. सोलापूर पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर देगाव इथं प्रोप्रायटर सिद्धाराम गुंगे यांचं रत्नाई शिवार असून ते पर्यटकांचं मुख्य आकर्षण ठरलं आहे. कुडकुडत्या थंडीत अस्सल लुसलुशीत गरम पौष्टिक हुरड्याच्या गावरान मेजवानीचा अनोखा अनुभव आणि आनंद घेण्यासाठी हक्काचं आणि आवडतं ठिकाण म्हणून रत्नाई शिवाराला पर्यटकांनी नेहमीच पहिली पसंती दिली असून रत्नाई शिवार हे कधी एकदा सुरू होतं याकडं प्रत्येकाचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. पर्यटकांचा ओढा आणि प्रतिसाद हा दरवर्षी वाढत चालला असून शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन म्हणून सोलापुरातील रत्नाई शिवाराची ओळख आहे. हुरडा खाण्यासाठी निसर्ग पर्यटनाचा खरा आनंद लुटण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह बाहेरून अनेक पर्यटक सहकुटुंब तसंच मित्रपरिवारासह आवर्जून या ठिकाणी येतात. खरं तर प्रत्येकालाच रत्नाई शिवारमधील हुरड्याचे वेद लागून राहिलेले असतात. अगदी चवीनं इथला हुरडा खाल्ला जातो आणि हुरडा खाण्याचा खरा आनंद रत्नाई शिवारमध्ये लुटला जातो. दरम्यान यंदाच्या वर्षी रत्नाई शिवारात पौष्टिक हुरड्याचा अनोखा आनंद सर्वांना घेता येणार असून गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी ते खुलं होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रथा परंपरेनुसार प्रोप्रायटर सिद्धाराम गुंगे तसंच तेजस्विनी गुंगे यांच्या हस्ते नुकतंच विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी गुंगे परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पर्यटकांना रत्नाई शिवार खुलं करण्यात आलं. यावेळी सोमशेखर गुंगे तसंच निर्मला गुंगे आणि गुंगे कुटुंबातील सदस्य नातेवाईक आणि मित्रपरिवाराची उपस्थिती होती. शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटनाबरोबरच शेत शिवाराचा ग्रामीण भागाचा खराखुरा वेगळा अनुभव या ठिकाणी घेता येतो. बैलगाडीतील अनोखी सफर, घोडेस्वारी, रस्सीखेच यासह अन्य वैविध्यपूर्ण गोष्टींचा थरारक अनुभवही रत्नाई शिवारात सर्वांना घेता येईल. विशेषत बालमंडळींना देखील मोठी मजा या ठिकाणी अनुभवता येते. तेव्हा आपल्या कुटुंबासह अथवा मित्रपरिवारासह यंदाच्या वर्षीही एक वेळ सर्वांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन प्रोप्रायटर सिद्धाराम गुंगे यांनी केलं. यावेळी गुरुसिद्धप्पा गुंगे, सोमशंकर गुंगे, सुनील गुंगे, रवींद्र गुंगे, सचिन गुंगे, सुमित गुंगे, सूरज गुंगे, प्रेम गुंगे, योगेश गुंगे आदींची उपस्थिती होती.